21व्या शतकाकडे नेत असताना परत आम्हाला कुठे 25 वर्ष मागं आणताय? कशाला आमच्या डोक्यात आमच्या तरुणांची माती भरकवताय? का आम्हाला येऊन जाऊन त्या चौकटीमध्ये फक्त जातीमध्येच घालून जेलच्या वाऱ्या करायला लावतात? राष्ट्रवादी काँग्रेसकडनं पहिला मंत्री कोण होता जो जाहीर केला गेला? छगन भुजबळ, जे जवळपास 2.5 वर्ष जेलमध्ये होते. अमित शहा जे आपल्या भारताचे गृहमंत्री माननीय अमित शहा साहेब, ते सुद्धा तडीपार आणि जेलमध्ये. अशा कारवाईला फक्त घाबरले नाही की देशातील ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब. सगळ्यात महत्वाचं, दरवर्षी पाडव्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सभा होते, 3 वर्ष कोरोनामुळे झाली नव्हती. माननीय राजसाहेब ठाकरे खरं महाराष्ट्राचे फायर ब्रँड आहेत, परंतु कालच्या सभेमध्ये भाजपनी जी सुडबुद्धीने ईडीची कारवाई केली, तिथं कुठेतरी हे फायर ब्रँड ते पुष्पामध्ये पुष्पासारखे फ्लॉवर झाले का, हा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्तीच्या मनात येतो. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जातीवाद नाहीच आहे मुळी, कारण का सगळ्या जातीची धर्माची पंथाची लोक पदाधिकारी कार्यकर्ते मंत्री आहेत. मग अशा पक्षामध्ये जातीवाद असूच कसा शकतो? जर जातीवाद असला असता तर कुठल्याही एका विशिष्ट समाजाची लोक त्या पक्षामध्ये असली पाहिजे होती, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये तसं नाही आहे. त्यामुळे त्या व्यक्त्याला तर काहीच अर्थ नाही आहे, आणि तो मी तर खोडून काढेल की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये कोणताही जातीवाद नाही. हे सगळ्यात प्रथम, आर्थिक स्तर वाढवणं, बेरोजगारी हटवणं अनेक महत्वाचे प्रश्न आहेत, परंतु त्याच्यावर सन्माननीय राजसाहेब ठाकरेंनी चकार शब्दही काढलेला आपल्याला दिसत नाहीये. याच्यावरनं लक्षात घ्यावं की भाजप दरवेळीप्रमाणे पूर्वीसारखा मनसेचा वापर कसा करून घ्यायचा, तर ती कारवाईची सिसेमारा लावून थोडंसं आपण म्हणतो ना की कुणी व्यक्ती दबावाखाली